एक गाव एक गणपति बसवून प्रशासनास सहकार्य करावे, उपविभागीय अधिकारी संदीप सिंह गिल। कोरोना संकट पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांची जत पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत जत येथील गणपति मंडळांची बैठक पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप सिंह गिल यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी जत शहरातील गणपति मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी होती। यावेळी जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, कवठे महांकाळचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी, उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्यासह जत आणि कवठे महांकाळ हद्दीतील गणपति मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते। यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी संदीप सिंह गिल म्हणाले की कोरोनाच्या या महामारीमध्ये आपण सगळेजण एकजुटीने येऊन या कोरोनाचा खात्मा करूया। नमस्कार, आज जत आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये जे मोठे गाव आहे आणि ते मोठे गणपती मंडळ आहे, तिकडचे जे प्रतिनिधी आहे त्याची एक मीटिंग जे आहे ते आज जत उपविभागीय पोलीस अधिकारी या कार्यालयामध्ये घेण्यात आलेली आहे। आणि लोकांनी ऑलरेडी स्वतःहून काही ठिकाणी ते जे सण साजरा करणं आहे ते कॅन्सल केलेलं आहे। काही ठिकाणी गावाने एक गाव एक गणपती असे प्रकारचा जे आहे ते ठरला आहे आणि लोकाला असा आवाहन आहे जे गणेश मंडळ आहे की यावर्षी आपल्या समोर हे कोरोना विषाणूचं जे मोठं संकट आहे त्याची पार्श्वभूमीवर आपल्याला गणेश उत्सव आणि मुहर्रम हा दोघे सण साधेपणे साजरा करायचे, कुठल्याही प्रकारच्या मिरवणूक आणि ते आपण प्रोसेशन वगैरे काढणार नाही। आणि जे शासनाने निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे घरगुती गणपतीसाठी 2 फुटाचा गणपती मूर्ती आणि ते सार्वजनिक ठिकाणी जे आहे ते पण जे एक गाव एक गणपती आहे त्यासाठी 4 फुटाचे जे गणपती मूर्ती आहे अशा प्रकारचे जे गाईडलाईन्स आपल्याकडे आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारच्या मिरवणूक न काढता गर्दी न करता साधेपणे साजरा करायचे। आणि ह्या मीटिंगमध्ये जे पोलीस पाटील गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि ते ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी आलेले होते त्यांना पूर्णपणे ते आपला सहकार्य केला आहे, त्यासाठी आपण त्याचे आभारी आहे। थँक्यू। आमदार जयंतराव पाटील यांनी सूचित केले। त्यानुसार